महिन्याचं साहित्य घेतलं, आता महिन्याभरात पंढरपुराला दिंडी नेऊ द्या, नाहीतर गोपाळपुराला नेऊ द्या. ते ना हा पिशवी मी मोठीच घेतली, तर महिन्याभराचं सामान दाबून भरले. त्यात काय काय भरलं? मनुक घेतल्यात, बेदाने घेतल्यात, खारेडाळ घेतल्या, वटाणे घेतल्यात, फुटाणे घेतल्यात, डिंकाचे लाडू घेतल्यात, चिरमुऱ्याचे लाडू घेतल्यात. श्वास नको आंबट असते. फरसाणा घेतलाय, गुलाबजामुन घेतल्यात, वाळ चकली घेतल्या, खडूळ घेतल्यात, सगळं घेतलं. एवढं सगळं बसलं वय देव तेवढ्या पिशवी बसले असं दाबून भरले. ते काय पोत वय दाबून भरायला? अरे पोत्यात जेवढं मावत आहे तेवढं माझ्या पिशवीत मावलंय. ते नवा सगळं घेतलंच बरोबर आहे. हा जनाची भेटेल नवा, जनाची भेटणार की? मी धूम काढलाय, ती निघाल्या वाशीच्या दिंडीत. वाशीच्या जाऊ दे, नात्र वाशीच्या दिंडीत जाऊ दे, कुठल्या तरी खिंडीत जाऊ दे. आपला खेळ काय झाला? पैसे काय संघ घेतले तुम्ही? पैसे माझ्याकडे 500 रुपये आहेत बघ. मागणं सांगा ना, म्हणजे पुढे दिंडी गेल्यावर 500 रुपये आहेत. अरे माझ्याकडे 250 रुपये. साडे अडीचशे कसं असते ते? 250 महिने तुला काय ना बाबा पहिल्यांदा? 2 जांभळ्या नोटा आणि 1 आकाशी कलरची अर्धी नोट आहे. अरे म्हणजे 100-100 रुपयाच्या 2 आणि 50 रुपयाची 1 असं 250 रुपये आहेत म्हणजे. मग ते 250 आणि 250 एकच की? पैसा 250 रुपये माझ जात आहे. व्यवहाराला चोख असतो. पुढे काहीतरी सगळं गोळा केलं, मध्ये काहीतरी चोरी बिरी झाली, एक्स्ट्रा पैसे आले तर 250 रुपये माझे एक्स्ट्रा द्यायचं मला. बघ 250 का 500 घे. खरं दिंडीत न जायचं, जायचं गणाजीला आता उडके चल. आपल्या दिंडीत हाय बोगे चल, कुठं हाय बोगाय पाहिजे. चल लवकर जिद्द देवा तुझ्या नावाचं देवा तुझ्या नावाचं जागला कर देवा तुझ्या नावाचं जागला कर अगरात्री सांगून येस पंढरात मला इथलं सुटू आलीस वगैरे मग बाई बाई भाजी काय चुकी नाही बघ. आणि नवऱ्याला माझ्या पुढे घेऊन आलीस वय नवऱ्या काय एवढा घेऊन फिरतीस ना घेणार मी तुला मुद्दा म्हणून आणायला होती का? आता ही होती म्हणजे तुला विसरलो आणलं ते रव. आता तिथे बाजारात दासी येईल आणि सगळं बाजार करत बसून म्हणून तुला घेऊन यायला. मामा बायकांची फॅशन होती पण आता आली आहेस नव आमच्या सोबत. चल आता दिलं चला लवकर अरे वाशीची दिंडी दिसते वाटतं खरंच बघ जनाजी आहे ना ती. बघ ही लाल पक्काची जी चिवचिव करणारी चिमडी आहे की नाही तिला मी सांभाळतो, तू जनाजीचं गटळ सांभाळ. असू दे म्हाताऱ्या माणसाला कोणी सांभाळून घ्यायचं, जनाजीकडेच सगळं आहे गटळ म्हणून तुला घेतलाय मी. मी जरा चौकशी करून येतो काय. रामकृष्ण हरी जनाजे गुंड्या रामकृष्ण हरी. वहिनी नमस्कार. नमस्कार भाऊजी. वा 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 काय आवाज आहे. माझा मुर्दा बसवायला तुझा मुर्दा का उभा करायचा आहे ते ना. आणि काय इथं मुर्दा बसवा नाही तर उभा करा काय एवढी अटोक मटोक जनाजे. आज इकडे कुठे? इकडे कुठे म्हणजे पंढरपूरला दिंडीला पायी चालत चालत निघालो.
पहिल्यांदा धाडस केलंय म्हणे नाही भाव आणि देवा मला पाव 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 आणि वडा आता आलं मिरच्या दोन दोन पाव दोन वडे आणि दोन मिरच्या पण आहे वडापाव आणि तुझ्या आई काही मिरच्या सोडल्यात काय वारी करता जा वारी न्यारी न व्यारी सांगायला आले मी न्यारी करता जायचो आता तुम्ही इकडे आयचा म्हटल्यावर समुद्र गाव तिकडे शांत असणार गाव पुष्टीत हवे आम्ही ते हा सांगती खवटच होती आजी तुम्ही काय समजलं सगळ्यात काय सांगायचं मला चांगले वागणे घालायच की म्हणजे काय निघाला म्हणजे चालला वच नव पायी हळू हळू चाला मला बाई पटतच नाही काय शहाणे काय नाही मला बाई पटत नाही म्हणते आता हिला बाई पटेल मला बाई पटत नाही आणि तुला बाई पटली तरी काय करायचं मी आपलं कान देऊन ऐका लागलो मला बाई पटत नाही मला बाई काय आता बाई कशी पटेल वाढलं येत आहे ना की मला मुळातच पटले नाही मुळातच पटाय नाही आता काय मला यायला तिला उडकडून काय उलगडून जाणार आहे वाटतो हे बघा हे घेतलंय काय हे पण पंढरपूरला जाताना घेतलं माहितीये का नाही टोपी घातल्या हे बघा हे जार शर्ट हिनं पण घेतले गंध लावला या आणि काय दाखवू आणि झेंडा अरे ते झेंडा आणि अभंग अभंग पंढरपूरला जायचं म्हणजे सकाळपासून ते गात वगैरे काढून वाचल्यात अशी पाठच केल्या सगळ्या पुत्ती वाचून काढत सगळी नको एकच एक बघ आता कसा म्हणतो ए खालची दोन दर्री खालची दोन कुठे पट्टी काय आणि पांढरे देत तुझं आणि काळ बाळा काळ गावलं तर काळ धर नाही तर पांढर गावलं तर पांढर धर अरे मला यलपडायचं नाही बघ बर 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 घे चालू कर ए पाटणं नसतं मन हा सूर चुकला वाटतंय का पहिला सूर याला काय म्हणा या अर्धा घटकाला वाटत बर जनाजीला काय झालं का जनाजीला काय होत जनाजीची दुरी घट आहे असा आपण नसतोय बघायचं तुम्हाला जनाजी एक नंबर म्हणते ते नव जनाजी बर येते तुला म्हण